कोरोना रुग्णांना विविध माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडून कोरोना माहिती कक्ष महिला बालकल्याण समितीच्या कार्यालयात स्थापन करण्यात आला असून या कामकाजाला 30 जुलैपासून सुरुवात झाली आहे। हेच कामकाजाची पाहणी करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते बापू सोनावणे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, त्याचबरोबर डॉक्टर त्र्यंबके यांच्यासह अधिकारी यांनी एका कक्षाची पाहणी केली। या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना रुग्णालयाबाबत 24 तास माहिती उपलब्ध होणार आहे। चांगल्या प्रकारे हे कामकाज सुरू झाले असून शहरामध्ये झिरो टॉलरन्स डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले। कोरोनाच्या संबंधी नाशिक महापालिकेने काय एकंदर संपूर्ण व्यवस्था केली त्या बाबतीमध्ये कोरोना माहिती केंद्राला भेट दिली। इथले 5 अत्यंत चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि आपल्या 3 शिफ्टमध्ये 24/7 संपूर्ण 24 तास ही नागरिकांना माहिती मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी आहे इथे एकदा आपण फोन केला की आपल्याला साधारण 5 मिनिटांमध्ये ती माहिती मिळणार आहे की कोणतं हॉस्पिटल खाली किंवा काय आहे आणि संपूर्ण नाशिकची वाटचाल आपण अशी करतो आहे की झिरो टॉलरन्स घेऊन आता आपण काम करतो आहे। गेल्या 3-4 दिवसामध्ये निओटॅप नावाची जी संस्था आहे त्यांचं कामकाज चालू होईल। संपूर्ण नाशिक शहराचे जे काही पेशंट आहेत इथे फोन केलं की ताबडतोब हॉस्पिटलची माहिती दिली जाईल। महापालिकेकडून राबवत असलेल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना नक्कीच फायदा होईल, त्यातून नाशिक शहर हे कोरोनामुक्त होईल असा आशावाद निर्माण झाला आहे। वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट कमलाकर तिवडे, नाशिक।